मित्रांनो नमस्कार. देशातील रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय मोठी महत्त्वाची आणि फायद्याची अपडेट आहे. कारण की मित्रांनो 26 मार्च 2022 रोजी जी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने संदर्भात अतिशय मोठा निर्णय हा घेतला आहे. मित्रांनो या योजने अंतर्गत रेशन कार्ड लाभार्थ्यांना त्यांना त्यांच्या रेशन कार्डच्या प्रकारानुसार दर महिन्याला रास्त भावात जे राशन मिळते त्या व्यतिरिक्त प्रति व्यक्ती 5 किलो गहू किंवा तांदूळ याप्रमाणे मोफत वाटप केलं जातं. आता मित्रांनो या योजनेचा कालावधी आणखी 6 महिन्यांसाठी वाढवला आहे. मित्रांनो आता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सप्टेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. मित्रांनो सुरुवातीला ही योजना एप्रिल-जून 2020 या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती. परंतु नंतर ती 30 नोव्हेंबर 2021 आणि त्यानंतर 30 मार्च 2022 पर्यंत या योजनेची मुदतवाढ करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा या योजनेचा कालावधी हा वाढवला असून आता सप्टेंबर 2022 पर्यंत लाभार्थ्यांना या योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या मोफत राशनचा लाभ हा मिळणार आहे. आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच यूजफुल वाटली असेल. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा. धन्यवाद मित्रांनो.